तुम्ही आता लोकप्रतिनिधी नाही या हक्कामध्ये, पण तरीही तुम्ही स्वतः जातीने येता हे फार मोठी गोष्ट आहे. तर मला तुमचा म्हणजे साहेबांमध्येचा अनुभव कसा वाटला तुम्हाला त्यांच्या म्हणण्याचा? गेले आपण पाहतो की गेले वर्षभर झालं म्हणतो, ज्या फेब्रुवारी मार्चमध्ये प्रशासन महापालिकेवर आलेले आहे, परंतु आज या ठिकाणी ज्या ज्या वेळेस वाडच्या भागामधील किंवा पुणे शहरातील काही महत्त्वाच्या गोष्टी संदर्भात जर आम्ही महापालिका आयुक्त असतील, अतिरिक्त असेल किंवा प्रशासक म्हणून त्या ठिकाणी येत असताना, त्या ज्या पूर्वीच्या ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधीने आम्ही असतो किंवा होतो, त्यावेळेस जसं वागणूक किंवा तसं आम्हाला त्या ठिकाणी दिली जाते किंवा प्रश्नांची सोडवणूक केली जाते, त्याच पद्धतीने आजही प्रशासक या नात्याने हे अधिकारी आम्हाला या ठिकाणी मदत करत असतात. सर, आज लोकशाही दिनचं आयोजन ज्यांनी केलं होतं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का की एकही तक्रार तिथं घेण्यात आली? हां, या संदर्भात तुम्हाला काही कल्पना आहे का सर? लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मला वाटतं लोकशाही दिन गेले कित्येक वर्षापासून महापालिकेमध्ये त्या ठिकाणी आयोजन केलं असतं. तर मला माहीत नाही नेमकी आज नेमकी काय झालेलं आहे, परंतु स्वतः आयुक्त काही महत्त्वाच्या कामानिमित्त मुंबई किंवा मंत्रालयात गेले असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी आजचा दिवसाऐवजी पुढं काहीतरी नियोजन केलं असेल असं मला वाटतं. आता दुसरं एक मला हे म्हणायचं की महानगरपालिकेच्या बाहेरच एक महिन्यापासून आंदोलन चालू आहे, संविधान परिषद म्हणून एक संघटना आहे, त्यांचं आंदोलन चालू आहे, याबद्दल आपल्याला काही कल्पना आहे का सर? मी आता रोज 2-3 दिवसांनी महापालिकेत काही कामानिमित्त किंवा नागरिकांच्या प्रश्नाच्या निमित्ताने येत असतो. मी पाहतो की गेले महिनाभरापासून ते नागरिक त्या ठिकाणचे पदाधिकारी त्या ठिकाणी आंदोलन आहेत, परंतु मला असं वाटतं की प्रशासनाने किंवा प्रशासक या नात्याने त्यांची दखल घेणं गरजेचं आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे. तर मला वाटतं तशा पद्धतीने आयुक्तांनी त्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आजच्या निमित्त आपल्या माध्यमाच्या निमित्ताने मी उद्या आयुक्तांना, आम्ही स्वतः विरोधी पक्षनेत्यांना मी स्वतः भेटून त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती करू की त्या जे बसलेले लोक आहेत त्यांचे काही जे प्रश्न असतील किंवा जे काही त्यांना त्या ठिकाणी त्यांना मदत करावी. खरं तर आजच्या वारजेच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात आम्ही कालच महापालिका आयुक्त आणि प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं किंवा सूचित केलं होतं, आम्ही आमच्या वारजे परिसरातील सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी घेऊन आम्ही आपणास भेटावेळेस येणार आहोत. आणि काही बऱ्याचशा माध्यमांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं की आज आम्ही येणार, परंतु आज TV 10 ही आपली न्यूज चॅनल आज या ठिकाणी ही दखल घेऊन आमच्या परत या ठिकाणी आलात आणि नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी जाणून घेतलेले आहेत, आणि हे नागरिकांचे प्रश्न प्रशासनाकडून कशा पद्धतीने सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करतात आणि यात चांगल्या प्रकारची प्रसिद्धी मिळते, याचंच मला वाटतं आपलं मनापूर्वक अभिनंदन. आणि पुणे शहराचे सुद्धा इथून पुढचे सर्व जे काही प्रश्न असतील, चांगले असतील, वाईट असतील किंवा जे काय असतील, तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावं, एवढेच या ठिकाणी शुभेच्छा ठेवत आहोत. If you like the video, do like, comment, share and subscribe.